नगरमधील पत्रकार सय्यद अन्सार यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं केली आहे. याबाबत समितीनं पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन दिलं. नगरमधील पत्रकार अन्सार सय्यद यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली. गुन्हा दाखल होऊन 12 ते 13 दिवस उलटून देखील आरोपींना अटक होत नसल्यानं पत्रकारांच्या शिष्टमंडळानं पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन सदर मागणीचं निवेदन दिलं. हल्ला कृती समितीतर्फे निवेदन दिले. अन्सार शेख यांना मारहाण झाली होती, तर आज मिटके साहेबांनी त्याच्यावर कारवाई करणार आहे. तर आज आम्ही सगळे पत्रकार हल्ला कृती समितीतर्फे निवेदन दिले. 27/5/27/4 जो माझ्यावर हल्ला झाला त्या संदर्भात पत्रकार कृती समितीतर्फे आज DYSP मिटके साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की आज आम्ही लवकरच कारवाई करू म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. यावेळी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक मनसूर शेख, अन्सार सय्यद आदींसह पत्रकार उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.